बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी समोर येते तर शिवसेनेची दुपारी 12 वाजता महत्वाची बैठक होणार आहे. शिवसेना भवनात विधिमंडळ नेत्यांची निवड आज होणार आहे तर आदित्य ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या नावाचीही चर्चा जोरदार सुरू आहे. तर या बैठकीनंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद देखील घेणार आहे. विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या गटनेता त्याचबरोबर विरोधी पक्ष नेता निवडण्यासाठी बैठकींचं आयोजन केलेलं. कालही भाजपातर्फे महत्वाची बैठक पार पडली आहे. सायंकाळी राष्ट्रवादी पक्षाचीही महत्वाची बैठक पार पडली आहे आणि आज शिवसेना भवनामध्ये बैठक होणार आहे. तर या बैठकीनंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशीही संवाद साधणार आहे. तर शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेतेपदी आदित्य ठाकरे त्याचबरोबर ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचं नावही समोर येत आहे. तर आजच्या या बैठकीनंतर शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेतेपदी कोणाची वर्णी लागते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र सध्या शिवसेनेच्या गोटात आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. तर गटनेतेपदाचा अनुभव राजकीय अभ्यास पक्षातलं स्थान लक्षात घेता एकनाथ शिंदेंच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची देखील तितकीच शक्यता आहे. आदित्य ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर विधिमंडळ नेतेपद स्वीकारणार का याकडेच सगळ्यांचं लक्ष आहे. आपण याबद्दल अधिक माहिती घेऊया. आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर. उमेश, काय सांगाल आज शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेतेपदी कोणाची निवड होऊ शकते, काय अधिक माहिती? नक्कीच, आज शिवसेना भवनामध्ये गटनेत्यांची जी आहे ती निवड होणार आहे. खास करून जर आपण पाहिलं तर आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांची जी आहे ती नावांची चर्चा अधिक आहे. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री यासाठी शिवसेनेतून खूप मात्र एकनाथ शिंदे हे विधिमंडळ गटनेते होते आणि त्यांना चांगली प्रशासनावर पकड आहे आणि त्यांचा अनुभव पाहता त्यांना विधिमंडळ गटनेते पद दिलं जाण्याची दाट शक्यता. आज 12 वाजता सेना भवनामध्ये ही सगळी शिवसेनेचे जे आमदार आहेत जे सदस्य आहेत त्यांची बैठक होणार आहे. या बैठकीतून नंतर नाव जे आहे ते निश्चित केलं जाणार आहे. नक्कीच उमेश, खरं तर भाजप आणि राष्ट्रवादीनंतर आता संपूर्ण राज्याचं लक्ष शिवसेनेची जी ही आज बैठक पार पडणार आहे याकडे लागलेलं आहे. आजच्या सामन्यामधून देखील भाजपावर शिवसेनेकडून टीका टिप्पणी करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेणार आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या वादाबाबतही उद्धव ठाकरे आज आपली भूमिका मांडू शकतात का, काय सांगशील? नक्कीच, विधिमंडळ गटनेतेपदी यावेळेस निवड होणार आहे. त्याच्यानंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद त्यासोबत काल म्हणजे भाजपाने विधिमंडळ गटनेते देवेंद्र फडणवीस यांना निवडलं होतं. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पद नक्कीच मुख्यमंत्री पदासाठी भाजपकडून स्पष्ट नकार दिला जातो. यासोबतच महत्वाची जी खात्री ते देखील शिवसेनेला दिली जाणार नाही अशा प्रकारची चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. काहीशी नाराजी उद्धव शिवसेनेकांमध्ये नक्कीच आहे. त्यामुळे या संदर्भात देखील त्या पत्रकार परिषदेत ते काही ना काहीतरी स्पष्ट नक्कीच. उमेश, तर आज ही महत्वाची बैठक होते, याबद्दल अधिक अपडेट्स मी तुमच्याकडून घेणारच आहे. तुर्तास दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. तर आज शिवसेनेच्या विधिमंडळ नेत्यांची निवड होणार आहे. शिवसेना भवनामध्ये ही महत्वाची बैठक पार पडणार आहे. याबद्दलचे सगळे अपडेट्स आपण AM News वर पाहणारच आहोत.